जय हिंद दोस्तों। जैसा आप लोग जानते हैं कि वन विभाग का जो पेपर निकला है उसमें हमारे बच्चे जो क्वालिफाई किए हैं वो यहाँ पास खड़े हैं, तो इनसे पूछते हैं कि उनका कितना कितना मार्क मिला है और कौन कौन जिले से पास किए हैं। ठीक है, हाँ तो इधर आ जाओ। हाँ बोलो। माझं नाव तोंडारे सोमनाथ आहे, मी लातूर जिल्ह्याचा आहे आणि मी चंद्रपूर जिल्ह्यात 92 मार्क घेऊन उत्तीर्ण झालेलो आहे। ओके ओके, तू बताओ। माझं नाव विष्णू चव्हाण, मी लातूर जिल्ह्याचाच आहे, मी नागपूर जिल्ह्यामधून 64 मार्क घेऊन उत्तीर्ण झालेलो आहे। अच्छा चलो, तुम्हाला। माझं नाव वांगे साहिल, मी लातूर जिल्ह्याचाच आहे, मी ठाणे जिल्ह्यातून 86 मार्क घेऊन उत्तीर्ण झालो आहे। ओके तुम्हाला। माझं नाव सौराज संतोष पवार, मी हिंगोली जिल्ह्याचा, मी अमरावती जिल्ह्यातून 70 मार्क घेऊन उत्तीर्ण झालो। माझं नाव तानाजी रेनेवाळ, मी लातूर जिल्ह्याचाच आहे, मी ठाणे जिल्ह्यामध्ये 84 मार्क घेऊन उत्तीर्ण झालो आहे। तुम्हाला। माझं नाव अजय गजानन मिरासे, मी हिंगोली जिल्ह्याचा आहे, मी ठाणे जिल्ह्यातून 64 मार्क घेऊन उत्तीर्ण झालो। ओके तुम्हाला। माझं नाव सिद्धेश्वर गोविंद दाळिंबे, मी धाराशिव जिल्ह्याचा आहे आणि मी ठाणे जिल्ह्यामध्ये 80 गुण घेऊन पास झालेला आहे। तुम्हाला। माझं नाव शहाबाद श्यामलाने आहे, मी सोलापूर जिल्ह्याचा आहे, माझं धाराशिव जिल्ह्यामध्ये 60 मार्क उत्तीर्ण झालो। ओके तुम्हाला। माझं नाव शिंदे राजू, मी लातूर जिल्ह्यातून आहे, मी ठाणे जिल्ह्यामध्ये 60 मार्क घेऊन उत्तीर्ण झालो आहे। माझं नाव नागनाथ राजुरे, मी नागपूर फॉर्म टाकलेला आहे, तिथे 70 मार्कानं पास झालेलो आहे। ओके चलो। माझं नाव हरिश्चंद्र वागतकर, मी नांदेड जिल्ह्याचा आहे, मी कोल्हापूर जिल्ह्यात फॉर्म टाकला होता, तिथे 76 मार्कानं उत्तीर्ण झालो। ओके तुम्ही चलो। माझं नाव महादेव परमोरे, मी बीड जिल्ह्याचा आहे, यवतमाळ जिल्ह्यातून 66 मार्क घेऊन उत्तीर्ण झालो आहे। ठीक आहे, तो ऐसा की आप लोग ये जानते हैं कि आप ये सब बच्चे को क्वालिफाई किए हैं, तो इनसे पूछते हैं हम कि 5 किलोमीटर का तैयारी यहाँ पास कैसे होता है। ठीक है, हाँ बताओ। तो जय हिंद दोस्तों, माझं नाव सोमनाथ तोंडारे आहे आणि मी वनरक्षकसाठी ग्राउंडसाठी क्वालिफाय झालेलो आहे। तर मी इथं फिजिकल ट्रेनिंगसाठी आलेलो आहे, तर इथं आधीच पर ऐकलेलं होतं, जवळच आहे मी, इथला जवळचाच आहे, ग्राउंडची तयारी व्यवस्थित होते म्हणून आलो आणि साक्षात आल्यावर खरोखरच मला कळालं की इथं 8 दिवसाचं शेड्यूल फिक्स असतं, म्हणजे जसं की सोमवारी सर सोमवारी फुल आपला 30-40 मिनिट लॉंग रूट घेतात स्टॅमिनासाठी, आणि परत मंगळवारी म्हणलं तर हिल मारायसाठी नेतात, परत मग त्यानंतर बुधवारी स्ट्राईक मारायला होते सर, 5 किलोमीटर का टेस्ट, 5 किलोमीटर का ट्रेस होता है उसके, बुधवारी टाइम काढतात, आणि परत गुरुवारी म्हणलं तर 1200-1200 3-4 स्ट्राईक मारायला होते सर, आणि शुक्रवारी असे ABC ड्रिल्स वगैरे अलग अलग वर्कआउट घेतलं जातं, आणि शनिवारी परत टाइम काढलेला जातो 5 किलोमीटरचा। तर अशा रीतीने खूप काही तयारी होते, मला 15 दिवसात बराच काही कॉन्फिडन्स आलेला आहे, मी काही पहिलं कधीच केलेलं नव्हतं, बट तरी पण आता असा एक आत्मविश्वास आला आहे की मी करू शकतो, माझं मार्क जसे की चांगले आले तसं 3 महिन्यात होऊ शकते असं वाटत आहे मला, आणि तर ज्ञानदीप अकॅडमी आपल्यासाठी सदैव आपल्यासोबत राहील, आपल्याला वेळोवेळी मदत करत जाते, त्यासाठी इच्छुक मंडळीनं जरूर यावं, एखाद्या वेळेस इथं येऊन बघावं साक्षात, तर आपली ग्राउंडची तयारी 100% होईल असं मला तर वाटते, येऊन बघावे तुम्ही पण। इथं जसे माझ्या गावातली परत मी आल्यानंतर लगेच 4 दिवसातच दुसऱ्या दोघा तिघाला बोलून आणलेलो आहे, हे माझा मित्रच आहे, गावातलाच आहे, परत अजून 2-3 दिवसांनी एक येणार आहे, असं ग्राउंडसाठी इथं व्यवस्थित आहे, जर आलाव तर खरंच आपल्या करिअरला चांगले एक वाव भेटू शकते, इथं की होऊ शकता आपलं काय तर बनू शकता, आपण घरी राहून करू शकत नाही मित्र हो, इथं यावं आणि करावं फिजिकलची तयारी।